तुला मी सगळं सांगते अगदी सुरुवातीपासून. तू अलिबागचीस ना? हो. मग तू इकडे कशी आलीस मुंबईत? माझ्या आईच्या उपचारांसाठी. तेव्हाच मला मंगेश भेटला. मी मंगेश, मंगेश सरवते. आकाशशी लग्न झाल्यावर मला वाटलं होतं ते सगळं ठीक होईल, माझे सगळे प्रॉब्लेम संपतील, पण तसं नाही झालं. आम्ही हनीमूनला गेलो होतो तेव्हा तिथे मला वीणा भेटली आणि तो आंधळा झाला होता? नाही, खोटं होतं ते सगळं. त्यांनी खेळलेला अजून एक डाव. मी आणि आकाश पुन्हा एकदा फसलो. आम्हाला वाटलं एका दृष्टी गेलेल्या माणसाला मारून आम्हाला काय मिळणार आहे म्हणून त्याला सोडून दिलं. तो आंधळेपणा फक्त एक सोंग होत जगाच्या नजरेत धूळ फेकण्यासाठी. तिने सगळ्यात मोठी चूक ठरली तुमची. ते फोटो जाळायला नको होते तुम्ही. ते मंगेशच्या विरोधात सगळ्यात मोठा पुरावा ठरला असता ते फोटो म्हणजे. एनिवे मला पुढे सांग, टेल मी अबाउट दॅट मर्डर. वीणाचा खून कुठे झाला, कुठे पाहिला असतो तो? त्या दिवशी मी घराबाहेर पडले तेव्हा मला वीणाचा फोन आला आणि मनस्विनी,
मला जेवढी माहिती हवी होती तेवढी सगळी तू मला दिलीस. उद्या मी खूप मनापासून प्रयत्न करणार आहे, पण तरी सुद्धा मी कुठे कमी पडले. तू माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या बाजूने लढतेस हेच खूप आहे माझ्यासाठी. माझ्या नवऱ्याचा माझ्यावर विश्वास आहे, पण तो मनात असून काहीच करू शकत नाहीये. मीरा, आपल्याला ही केस जिंकायची, फक्त माझ्यासाठी नाही, मीनाला न्याय मिळवून देण्यासाठी. या लढाईत माझ्या नवऱ्याने त्याचे पाय गमावले, त्याच्यासाठी. आणि पुन्हा कुठल्याही मनूला कोणत्याही माणसाने फसवू नये यासाठी आपल्याला ही केस जिंकायची आहे. उद्याची केस आपणच जिंकू, आपणच जिंकणार आहोत. बघ, सत्य आपल्या बाजूने आणि विजय सत्याचाच होतो. काळजी करू नको, चल आता निघते मी. मीरा, सॉरी, अगदी चहा कॉफी नाही विचारू शकले. इट्स ओके मनस्विनी, मी त्यासाठी आलेच नव्हते. मी ज्यासाठी आले होते ते काम झाले. निघू मी. सावकार सर. या, टेक केअर. रिक्षा. आई म्हणत होती त्या मीरा पटवर्धन भेटायला आले होते म्हणून. मला भेटायचं होतं त्यांना, गेला का त्या? नाही म्हणू. हे जे काही घडलंय ते कोणालाही सांगू नकोस, कारण पुन्हा तुझ्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही.
हे सगळं मुद्दाम तुला कन्फ्यूज करण्यासाठी केलं जातंय. तू धीर सोडू नकोस. अनु लक्ष कुठं तुझं? काय विचारतोय मी? काही प्रॉब्लेम झालाय का? नाही, म्हणजे मी. अनु काय झालंय? काय नाही. मग असं काय करतेस तू? तू बोललीस का त्यांच्याशी? कोणाशी? मीरा पटवर्धनांशी. त्या आल्या होत्या ना इथे? हो आल्या होत्या ना, बोलले मी. पण पण काय? आकाश, मला खूप भीती वाटते. कसली भीती वाटते तुला? ते उद्या तारीख आहे ना कोर्टाची, सगळं ठीक होईल ना? सगळं ठीक होईल. मी आहे ना तुझ्या बरोबर. स्वतःवर विश्वास ठेव, देवावर विश्वास ठेव. मला खात्री आहे ही केस तूच जिंकशील. बोला साहेब. कुठे आहेस कुठे तू? काही नाही, एक छोटस नाटक करत होतो. ये मंगेश, तुझी केस उद्यावर आली आहे, नाटकं कसली करतोस तू? साहेब केससाठीच करत होतो. धर्माधिकारी साहेबांनी सांगितलं होतं करायला. आपण साहेब एका गोष्टीसाठी तुमचे आभार मानायला. कुठल्या गोष्टीसाठी? तुम्ही माझी ओळख धर्माधिकारींसारख्या मोठ्या आणि हुशार वकील अशी करून दिली. इज अ जीनियस. त्यांनी मनुसडी असा काही सापळा रचलाय ना, यातून सुटणं शक्यच नाही. उद्याची कोर्टाची तारीख ही शेवटची तारीख असेल. काय सांगतोस का? हो साहेब, उद्या बघा कोर्टात मनुची कशी वाट लागते. काय होतंय मला? तुला सारखं सारखं तेच का दिसतंय? आधी वीणाचा खून कसा झाला आणि नंतर आज जे बघितलं ते. देवा प्लीज मला सावर, मला यातून सावरण्यासाठी शक्ती दे. मला खचू देऊ नकोस देवा. देवा प्लीज. का नाही आली अजून? तुम्हाला काय वाटतं, भंडारी सारखं या सुद्धा? नाही नाही, अजिबात नाही. असं नाही करणार ती. माझा पूर्ण विश्वास आहे तिच्यावर. काल रात्री ती घरी येऊन माझ्याशी बोलून गेली ना, त्यानंतर मला खरंच खूप बरं वाटलं. खूप आत्मीयतेने बोलली माझ्याशी. मग कशाला टेन्शन घेताय? येतच असतील त्या. कोर्टाचं काम सुरू होण्याआधी मला तिच्याशी फार महत्वाचं बोलायचं. फोन लावून बघतेस का? त्या बघा आल्याच. मीरा, गुड मॉर्निंग. मी आता तुम्हालाच फोन करत होतो. अगं मला तू टेन्शन घेऊ नकोस. ऐक ऐक, मी तुला काय सांगते त्याला. तुला समजा परत साक्ष द्यायला बोलवलं तर तू शांतपणे मला जसं काल सांगितलंस तसं स्पष्ट सांग. आता बघ मी कोर्टात काय करतो ते.
काल कोर्टामध्ये मीच खून केल्यासारखा माझ्याकडे बघत होती ती. कोण? मीरा पटवर्धन. कर म्हणो कोर्टात काय करते जात होतो. फॉरगेट इट. आजच कोर्टामध्ये या केसचा काय तर सोक्ष मोक्ष लागून जाईल. तुम्हाला काळजी करण्याचं काही कारण नाही. इथे काय करताय? मी मीराला कालचा सगळा प्रकार सांगायला हवा होता. स्टेट विरुद्ध मंगेश सरवदे या केसला सुरुवात करण्यात यावी. ॲडव्होकेट मीरा पटवर्धन, प्लीज प्रोसीड. येस युअर ऑनर. फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाईक टू थँक यू. मनस्विनी केतकरांची ही केस लढण्याची संधी तुम्ही मला दिलीत त्याबद्दल. कारण ही केस अशा एका मुलीची आहे जिने समाजाचा, घराचा, संसाराचा, स्वतःचा विचार न करता एक सत्य समाजापुढे आणण्याचा निश्चय केलाय. आणि तिच्या या लढ्यात मी सहभागी होऊ शकते याबद्दल एक स्त्री म्हणून मला अभिमान वाटतो. अर्थात ही संधी तुम्ही मला दिलीत त्याबद्दल मी आपली ऋणी आहे. मनस्विनी केतकर, कोकणातल्या मध्यमवर्गीय घरात राहणारी एक साधी मुलगी. आईच्या उपचारांसाठी आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं स्वप्न बघत एके दिवशी ही मुलगी मुंबईला येते. तिच्या साध्या भोळ्या स्वभावाचा गैरफायदा घेऊन तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्यात येतं. तिला बेशुद्ध करून तिचे अश्लील फोटो काढले जातात. त्या फोटोंची भीती दाखवून तिला वाईट काम करायला प्रवृत्त केलं जात. युअर ऑनर, मनस्विनी हे फक्त या कथेच्या नायिकेचं नाव आहे. पण तुम्ही क्षणभर असं समजा की मनस्विनी प्रतिनिधित्व करते समाजातल्या त्या असंख्य स्त्रियांचं ज्यांच्या लज्जेचा बाजार म्हणला जातो. आज जिकडे मनस्विनी आहे तिकडेच काल दीक्षा होती, कोमल होती, कादंबरी होती, वीणा होती, उद्या आणखीन कोणतरी असेल. ही मंगेश सरवदे सारखी घाणेरडी माणसं अशा भोळ्या भावड्या मुलींना फसवून त्यांची लज्जा चव्हाट्यावर आणून त्यांना घाणेरडी कृत्य करायला भाग पाडतात केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी. लज्जा म्हणजे स्त्रीचा स्वाभिमान, अभिमान, सन्मान. इतकं घाणेरडं कृत्य करताना यांच्या हेही लक्षात येत नाही की आपणही एका स्त्रीच्या उदरातून जन्म घेतलाय. बोला मंगेश सरवदे, आज जिकडे मनस्विनी उभी आहे तिकडे उद्या तुमच्या आईचे, बहिणीचे घाणेरडे फोटो काढले तर तुम्ही काय कराल?